दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यातील तांबवे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रवी किरण माने यांना त्यांच्या घरी जात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांच्यासह साथीदारांनी मारहाण व शिवीगाळ केली आहे यामुळे स्वाभिमानी आणि खोत यांच्यात वाद उफाळलाय राजू शेट्टी यांच्यासोबत काम करतो हा राग मनात धरून त्यांनी रवी किरण माने यांना धमकावलाय याविषयी माने यांनी कासेगाव येथील पोलीस ठाण्यात सागर खोतसह अन्य साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली आहे याबाबत या आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतलीये यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा कारनामा बागल यांनी सांगितला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजी माजी आमदारांची बैठक बोलावली त्यांच्याकडून मतदारसंघाचा आढावा घेतला या बैठकीत काँग्रेस विरोधात नाराजीचा सूर दिसून आलाय राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीलाच शत्रू मानत असल्याची खंत व्यक्त केल्याची माहिती आहे मतदारसंघामध्ये व्यवस्थित कामे सुरू आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी शरद पवारांनी बैठक आयोजित केली होती यावेळी अनेक माजी आमदारांनी इतर खात्याकडून काम होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे त्यावर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे तीन पक्षांचं पक्षा सरकार आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष कधी कधी आपल्या आमदाराला झुक्त माप देत दोन पक्षांचे सरकार असेल त्यावेळीही असं घडत असतं प्रत्येकाचा प्रत्येक प्रश्न सुटू शकतो असं नाहीये मात्र आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या त्याचे आम्ही समाधान करण्याचा प्रयत्न करू काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलेला असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही मोठं विधान केलंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी स्वबळाच्या मूडमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जाते भाजपचे खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांनी अखेर पूजाशी लग्न केलंय लग्नानंतर पंकज यांनी काही लोकांनी राजकीय सुपाऱ्या घेऊन आम्हाला बदनाम केल्याचा आरोप केला, केला। त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिलंय पूजाने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारा व्हिडिओ व्हायरल केला म्हणून पंकज यांना पूजाशी लग्न करावं लागलं असं सांगतानाच आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही असा जोरदार हल्ला रुपाली चाकणकर यांनी चढवलाय सहा ऑक्टोबर रोजी वैदिक विवाह मंगल कार्यालय या ठिकाणी पंकज आणि पूजाने नोंदणी पद्धतीने विवाह केलाय त्यांच्याकडे फक्त प्रमाणपत्र होतं वैदिक पद्धतीने त्यांनी विवाह केला नव्हता म्हणून आज विवाह केला गेल्या तीन चार वर्षापासून त्यांनी पूजाला विचित्र वागणूक दिली आहे तिला वेगवेगळी वेग आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले ही घटना समोर आल्यानंतर त्यांना विवाह करावा कर लागतोय असं चाकणकर म्हणाल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू आहे सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ बांधून तयार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला बोलवणार का असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही असं उत्तर त्यांनी दिलंय त्यामुळे मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आता यावर उत्तर दिलंय माध्यमांशी संवाद साधताना देसाई यांनी या विमानतळाच्या उद्घाटनाविषयीची माहिती दिली आहे मुख्यमंत्री उद्घाटनाला उपस्थित राहणार की नाही याबद्दल बोलताना सुभाष देसाई म्हणाले या, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दोघेही उपस्थित राहणार आहेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या मृत्यूंबाबत नुकसान भरपाई मिळावी यासाठी दाखल याचिका सुप्रीम कोर्टानं बुधवारी फेटाळून लावली आहे दीपक राज सिंह नामक एका व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती ही याचिका फेटाळताना न्यायाधीश डी वाय चंद्रगुड यांनी न्यायाधीश विक्रमनाथ आणि न्यायाधीश हेमा कोहली यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांना आपल्या सूचनांसह संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं खंडपीठानं म्हटलंय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं संपूर्ण देशाला प्रभावित केलंय त्यामुळे उपचारादरम्यान निष्काळजीपणामुळे हे मृत्यू झाल्याचं निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही यावेळी कोर्टाने कोरोना महामारीशी संबंधित त्या प्रकरणांचाही हवाला दिला ज्याची कोर्टाने स्वतः दखल घेतलीय